नव्या दमाच आयटीत बंगल्या तर हातही रे. अरे पोरग भीमाच नव्या दमाच आयटीत बंगल्या तर हातही रे. मग आयटीत बंगल्या तर हातही रे. मग तुझ्या काय बापाच तुझ्या काही बापात जात वर्ग भीमाच दमादमाच वर्ग भीमाच नव्या दमाच काही तिथे बघल्यात राहतही रे. आयटीत बंगल्यात राहतंय पण काही काहींच्या पोटातले वाळा उठतो फोन म्हणाला काय काय पोरग भीमाच नव्या दमाच माझा आयटीत बंगल्यात राहतय र. माझा आयटीत गाडी मध्ये फिरतय र. आज आयटीत हेलिकॉप्टर ने हिंडतय र. मग तुझ्या काय बापाच जातीचा तोरा दाखवता तुम्ही नाकावर टिपून शिकतोय आम्ही. काय म्हणायचं जातीचा तोरा दाखवता तुम्ही नाकावर टिपून शिकतोय आम्ही. कलेक्टर कुणी प्रोफेसर कुणी कलेक्टर कोणी प्रोफेसर कोणी 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 वर्डात पहिलं येतय र. तुझ्या काय बापाच जात बंगल्यात राहतय र. तुझ्या काय बापाच जात पण आयटीत बंगल्यात राहतय तर राहतय. वा 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 क्या बात आहे. कारण आपला अभिमान स्वाभिमान आहे या भारताची राज्य घटना. जे कोणी करू शकलं नाही ते माझ्या बाबासाहेबांनी केलेलं आहे. मग त्यांच्या उपकाराची जाणीव आपल्याला असली पाहिजे. घाणीतल्या किड्या समजायचे पण त्या किड्याला आज मखमलीच्या चादरीवर झोपवलंय ही माझ्या बाबासाहेबांची पुण्याई आहे. पण काही काही गद्दार बाबासाहेबांचा फोटो घरामध्ये लावायला लाजतात. बाहेर छाती ठोकपणे जयभीम घालतात. मी बाबासाहेबांचा कार्यकर्ता पण चार माणसात गेला की त्याला लाज वाटत अशा नालायक लोकांसाठी हे गाणं आहे. आणि ज्यांच्याकडे मनापासून बाबासाहेबांना मानतात मनापासून पुजतात त्यांना माझं त्रिवार वंदन. पण काही भांडे काय गद्दार बाबासाहेबांशी गद्दार झालेली अवलाद अशा लोकांसाठी आहे. काय म्हणायचंय अरे मला ठाऊक आहे तुला कमी नाही काय. आता बंगला नावा बांधलाय आता बंगला नावा बांधलाय कारण फोटूच ना गौतम बुद्धाची मूर्तीच ना. मग तुझ्या बंगल्याला जाळायचं का तुझ्या बंगल्याला जाळायचं का. मला ठाऊक
मूर्तीच ना, गौतम बुद्धाची मूर्तीच ना. बरोबर टाइमवर झाड आणलं त्यांनी. म्हणजे तू तू झाड तर आणलं आता या ठिकाणी. गौतम बुद्धाची मूर्तीच ना, मग तू ह्या बंगल्याला जाळायचं बंगला बांधल्यावरी देव आणतोय घरी कस ध्यानामधी येईना भिक्षा घेऊन या बुद्ध होऊन या फुळ डोक्यातून जाईना. कारण बंगला बांधल्यावर भंतीजीच्या हातून पूजा करणं सोडून देतो आणि हा काय करतो काही काही भंतजीला दाम धर्म कधी देणार नाही पण बाकीच्यांना काय करतो. अरे पोती पारायण सत्यनारायण बुवा बापूचे धरतोस पाय बघा.